नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. उद्याच्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी हिंगोलीमधून 200 बसेसची व्यवस्था ही शिवसैनिकांसाठी केलेली आहे आणि नांदेडहून 18 रेल्वे डब्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि आज हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेने जात आहेत. आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत. तुम्ही मुंबईच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जात आहात, काय भावना आहेत त्या सध्या? हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी आम्ही चाललो. एकनाथभाई शिंदे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं आम्ही भाषण केबीसीवर ऐकणार आहे. तर कशा पद्धतीनं उद्याचा दसरा महोत्सव साजरा होईल मुंबईला अशी तुम्हाला खात्री वाटते? लाखोच्या संख्येनं तिथं लोक रवाना होणार आहे. वसमत तालुक्यामधून जवळपास 5,000 शिवसैनिक चालले. बरं, आता हिंगोली जिल्ह्यामधून किती बसेस जाणार आहेत? हिंगोली जिल्ह्यामधून 200 बसेस जाणार आहेत. बरं, आपल्यासोबत अजून शिवसैनिक आहेत. दादा, काय सांगताल, काय आतुरता आहे उद्याच्या दसरा मेळाव्याची? आतुरता अशी आहे की शिवसैनिक फार उत्साहानं मुंबईकडे चालले आहेत आणि आपल्या हे एकनाथ शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी त्यांच्या मनात अशी उत्सुकता आहे की कमी जास्तीला बस कमी पडत आहेत, इतके लोक उत्साहानं मुंबईकडे जात आहेत. आपण बघू शकतो की उद्याचा जे मुंबईचा शिंदे गटाचा BKC मैदानावर मेळावा आहे, त्या मेळाव्यासाठी दसरा मेळाव्यासाठी हिंगोलीतून शिवसैनिक आता मुंबईच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळते. आपण पाहू शकतो की उद्याच्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी हिंगोलीवरून जाण्यासाठी शिवसैनिकांची ही जय्यत तयारी सुरू आहे. हिंगोलीच्या वसमतमध्ये ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतात. आपण पाहू शकता की या ट्रॅव्हल्समध्ये प्रचंड प्रमाणावर गर्दी दिसते. शिवसैनिकांना मोठी आतुरता आहे की एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी, हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेने दाखल होणार आहेत, अशा शिवसैनिकांच्या भावना आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, काय भावना आहेत दादा उद्याच्या मेळाव्यासाठी? ना डरा था ना डरेगा, हिंदू सर आगे बढेगा. एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. खासदार हेमंत भाऊ पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. संतोष भांगर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. आम्ही KBC मैदानावर एकनाथभाई शिंदे यांची सभा ऐकण्यासाठी चाललेलो आहे, विचार ऐकण्यासाठी चाललेलो आहे. भूतोना भविष्य हे मेळावा होणार आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की न भूतोना भविष्य अशा असा उद्याचा मेळावा होणार आहे. आपल्यासोबत वसमत शहर प्रमुख आहेत प्रभाकर क्षीरसागर आहेत. दादा, उद्याचा मेळावा ची तयारी झालेली आहे, कशा पद्धतीनं साजरा आहे उद्याचा दसरा मेळावा? लाखोंच्या संख्येनं जनता मुंबईमध्ये आज दाखल होत आहे आणि हिंगोली जिल्ह्यासाठी 200 बसेस व खासदार साहेबांनी एक रेल्वेची सुविधा केलेली आहे. आणि असेच जेवढे खासदार आमदार आहेत त्यांच्या हर जिल्ह्यातून हर तालुक्यामधून लाखोंच्या संख्येनं शिवसैनिक हे मुंबईत निघालेले आहेत आणि कमीत कमी 10 ते 12 लाख संख्या तिथं BKC मैदानावर जमा होईल याची अपेक्षा आहे. नक्कीच 3-4 लाख संख्येने पब्लिक ही BKC मैदानावर जमा होईल अशी यांची अपेक्षा आहे. आपल्यासोबत सर्वसामान्य शिवसैनिक आहेत, काय सांगतील सांगशील दादा उद्याच्या दसरा मेळाव्यानिमित्त काय आतुरता आहे उद्या शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही जातात? शिंदे बाळासाहेबांचे विचार आणि शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी जात आहोत उद्या मुंबई. काय आतुरता आहे, काय भावना आहे, उत्सुकता आहे उद्याच्या भाषणाची? एकनाथ शिंदे उत्सुकता आहे जाण्याची, भाषण ऐकण्याची. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर हिंगोलीच्या वसमतमध्ये शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.